नमस्कार, मी मिलिंद यशवंत जोशी, राहणार दापोली, जिल्हा रत्नागिरी. मी सावरकर काव्य निरूपण स्पर्धा यामध्ये मी भाग घेऊ इच्छित असून माझं स्वतःचं मेडिकल स्टोर आहे. मी फार्मासिस्ट आहे आणि म्हणून व्यावसायिक गटात मी माझा सहभाग नोंदवत आहे. अलौकिकाला शतकांची कुंपण अडवित नाही, काळाच्या ओघात ती वाहूनही जात नाही, विस्मृतींचा शाप त्यांना लागत नाही. लोकांच्या मनात स्मृतीत कायम जी व्यक्तित्व जतन करून ठेवली जातात अशी व्यक्तित्व म्हणजे समाजाला प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या प्रकाश शलाका जणू. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव या प्रभावळीत अग्रस्थानी येतं. प्रखर देशभक्त, क्रांतिकारकांचे अग्रणी, प्रगल्भ कवी, नाट्य लेखक, मराठी भाषेचे अभ्यासक, समाज सुधारक अशा अनेक भूमिकांतून आपण स्वातंत्र्यवीरांना ओळखतो. त्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन करून मला देवाचे दर्शन घेऊ द्या या त्यांच्या कवितेचं निरूपण करण्याचा मी तोडका मोडका प्रयत्न करणार आहे. अंदमानाच्या काळकोठडीत अनन्वित अत्याचार सहन करून आणि कष्टप्रद अशी काळे पाण्याची शिक्षा भोगून स्वातंत्र्यवीर सावरकर भारतात परतले आणि रत्नागिरीत स्थानबद्धतेत राहूनही ते पुन्हा नव्या जोमानं कामाला लागले. स्थानबद्धतेत असताना त्यांनी हिंदू समाजातील जातकरूढी परंपरा यांचा अभ्यास करून त्यातील अनेक प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी कार्य सुरू केले. रत्नागिरीतील अनेक समाज सुधारक विचारवंत मंडळींशी संवाद साधून सावरकरांनी पूर्वास्पृश्य लोकांसाठी देवदर्शनार्थ मंदिरं खुली केली. अनेक जातीतील पुढारी यांनी सुरुवातीला या उपक्रमाला पुष्कळ विरोध केला. अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने 1931 साली रत्नागिरीच्या किल्ल्यावरचं श्रीमंत कीर शेट्टींचं प्रसिद्ध भागेश्वर मंदिर पूर्वास्पृश्यांसाठी उघडलं गेलं. याच समारंभात पूर्वास्पृश्य समाजाला देवदर्शनाची वाटणारी ओढ तळमळ व्यक्त करणारं गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलं आणि भंगी समाजाच्या दोन भगिनींनी ते गायलं होतं. ते पद म्हणजेच मला देवाचे दर्शन घेऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवास पाहू द्या. या ध्रुवपदाच्या ओळीतून पूर्वास्पृश्य समाजात देवदर्शनाची असलेली प्रबळ इच्छा, गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचं दर्शन घ्यावं अशी त्यांची तळमळ या दोन ओळीतून व्यक्त होते. जो तुम्हीच करा दिनरात, मळ काढीत मळले हात, म्हणूनच विमल हृदयात हृदय त्या वाहू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. अवघ्या नागरिकांचं मलमूत्र डोक्यावरून वाहून नेणाऱ्या भंगी समाजाचं दुःख नेमकेपणाने मांडताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जरी आमचे हात मैल्यानं बरबटलेले असले तरी आमचं मन अतिशय पवित्र आहे, निर्मळ आहे. अशा पवित्र हृदयात मला देवमूर्तीला या सामावून घेऊ द्या, म्हणजेच मला या देवाला डोळे भरून पाहू द्या. अहो, आपले संत चोखा मेळा यांची भावना तरी याहून काय वेगळी होती बरं. चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराज स्वामी महार. त्यांच्यातल्या संतत्वामुळे त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर दिसला, भावला, मनाला स्पर्शून गेला हो. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला अखेर देवळातल्या मूर्तीचाच आधार, कारण देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधिएल्या, अशी आपली भावना. पुढील कर्व्यात सावरकर म्हणतात, मी तहान जल तो जाण, मी कुडी माझा तो प्राण, मी भक्त तो भगवान, चरण त्याचे शिवू द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. तृषार्थ झालेल्या माझ्यासाठी ईश्वर म्हणजे जीवनरूपी पाणी, मी म्हणजे केवळ नश्वर देह, आणि ह्या मंदिरातला तो ईश्वर म्हणजे माझ्या ठाई सदैव वास करणारा, माझ्या जीवन चैतन्य फुलवणारा प्राण. जगण्याच्या व्याधींना तोंड देता देता आता मला केवळ ईश्वर चरणांचाच आधार आहे, अशी पूर्वास्पृश्यांची तळमळ कवी सावरकर या मंदिरात त्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या वतीनं करतात. पदाच्या पुढच्या ओळीत सावरकर लिहितात, तो हिंदू देव मी हिंदू, मी दीन तो दया सिंधू, तुम्ही माझ्या धर्माचे बंधू, अडवू नका जाऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. सर्वाभूती परमेश्वर असं मानणारी, जाणणारी आणि जपणारी आपली प्राचीन हिंदू संस्कृती,
आणि त्याच सांस्कृतिक परंपरेचे पायी म्हणजे आपले संत पसायदानास जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असं म्हणत विश्वबंधुत्व जपण्याचा मौलिक उपदेश ज्ञानोबा आपल्याला देऊन जातात. तर आपल्या रसाळ अभंगवाणीतून माणसालाच नव्हे तर वृक्षवल्लरीना सुद्धा आपलं सोयर माना आणि जगा आणि जगू द्या अशी मायेच्या शब्दांची पखरण जगद्गुरु तुकोबा आपल्या मनात पेरून जातात. पूर्वा कृष्णांच्या मनातील वेदना आणि ईश्वर भेटीची तळमळ व्यक्त करताना सावरकर त्याच बंधुभाव जपणाऱ्या हिंदू संस्कृतीची आठवण तत्कालीन उच्चवर्णीयांना करून देतात. आम्हाला अस्पृश्य खालच्या जातीचे म्हणून हिणवत असलात दूर ठेवत असलात तरी आम्ही हिंदूच आहोत. कदाचित आम्ही दीन पतित असूही तरी पण तो दयासागर पतित पावन ईश्वर भगवंत आम्हालाही तितकाच प्रिय आहे. आपणही आमचेच धर्मबंधू आहात तेव्हा आम्हाला दर्शनापासून वंचित ठेवू नका अडवू नका आम्हाला देवाचं दर्शन घेऊ द्या हे ठळकपणाने परत परत सांगतात. तीन कडव्यांच्या या गीतात सावरकरांनी पूर्वापुरुषांची तळमळ भक्ती एक अतिशय नेमक्या शब्दात व्यक्त केलेली आहे आणि एक अनोखा भावावेग तिथे आपल्याला दिसून येतो. पूर्वापुरुषातील समाजातील जातीय भेदाभेद टेढ्यामुळे ठसठसणारी वेदना मोठ्या तरल शब्दरचनेतून व्यक्त करताना उपरोक्त यमकांची मांडणी सुद्धा कवींची प्रतिभा दाखवून जाते आणि त्यातूनच सामाजिक चळवळीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असणारा पाठिंबा दाखवून जाते. रत्नागिरीत आजही हे मंदिर पतित पावन मंदिर म्हणून सामाजिक उद्धाराची आणि त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या योगदानाची साक्ष देत उभय. अस्पृश्योद्धारासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारलेल्या लढ्याची आठवण करून देणारी ही कविता म्हणजे मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरच आहेत, नाही का? धन्यवाद.